कोपर्डीच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला, पण या सगळ्या घटनेचा परिणाम मात्र होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हदगाव येथील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मात्र राजकीय दबावामुळे पीडितेचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भयभीत झालेले हे कुटुंब पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करत आहे, तर तसेच तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवावा अशी मागणी देखील करण्यात येते. शेवगाव तालुक्यातील हदगावच्या नाभिक समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात राजकीय दबावामुळे मुलीचे कुटुंब भयभीत झाले. त्यांना पोलीस संरक्षण द्यावं, तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, कोपर्डीच्या अत्याचारित मुलीप्रमाणे हदगावच्या मुलीला न्याय मिळावा. राज्य शासनाला ओबीसीची मदत चांगली वाटली, मात्र आज राज्य शासन पीडित मुलीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज्याचे नाभिक समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केलाय. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दळे बोलत होते. शिंदे कुटुंबाच्या मुलीवरती जो काही बलात्कार त्या ठिकाणी झाला, त्यामध्ये गुन्हा नोंद करण्यामध्ये पोलीस स्टेशनने खूप दिरंगाई त्या ठिकाणी केली. तर आमचं याबद्दल या ठिकाणी असं म्हणणं आहे की हा तपास पोलीस यंत्रणेमार्फत करू नये, आणि तो सी आय डी मार्फत त्या ठिकाणी करावा. त्यानंतर मुलीची जी तपासणी त्या ठिकाणी केली, वैद्यकीय तपासणी, ती चुकीच्या पद्धतीने त्यांनी ती त्या तपासणी केलेली आहे. ही तपासणीसुद्धा फेर तपासणी त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामार्फत त्या ठिकाणी केली पाहिजे, ही मागणी आमची त्या ठिकाणी. यानंतर जी घटना घडून इतके दिवस झाल्यानंतरही शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नाही, शासनाचा प्रतिनिधी आला नाही, शासन त्या ठिकाणी आलं नाही, म्हणजे 12 बलुतेदारांच्या नाभिक समाजाच्या कुटुंबाला एक वेगळी भावनेनं पाहण्याचा शासनाचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी त्याचा बदलला पाहिजे, आणि या गुन्हेगाराला त्या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यातल्या त्यात जिल्हा वकील संघाचे जे काही सरकारी वकील आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांची एक तर तिथून त्यांना कमी केलं पाहिजे, किंवा ही कोर्ट केस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेली पाहिजे असे आमचं त्या ठिकाणी मत आहे. शासनाने यांना मदत त्या ठिकाणी केली पाहिजे, त्वरित त्या ठिकाणी पोलीस संरक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जर हे शासनाने केलं नाही तर 11 सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणातील मोर्चा त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत. यावेळी सुरेंद्र कावरे, युवराज शिंदे, अविनाश कदम, अशोक औटी, बाळासाहेब भुजबळ, पांडुरंग भवर, बुवा पंडित उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील हदगाव येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय. तिचं पुनर्वसन पाथर्डी शहरात समाजाच्या संघटनेच्या वतीनं आर्थिक मदत देऊन करण्यात आलंय. यावेळी बोलताना दळे म्हणाले, हदगावची घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. स्थानिक राजकारणी लोकांच्या दबावामुळे हे प्रकरण पोलीस व वैद्यकीय विभागाचे अधिकारी गांभीर्यानं घेत नाहीयेत. हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावं यासाठी शासनानं कुठलीही मदत केली नाहीये, किंवा कोणताही राजकारणी देखील भेटायला आला नाहीये. म्हणूनच गरिबांच्या मुली काय रस्त्यावर पडल्यात काय, राज्य सरकारनंही याची दखल घेतली नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेऊ, त्यांना आम्हीच ओबीसींची मतं दिली आहेत, मात्र आज ते दुर्लक्ष करीत आहेत. शासनाला जाग करण्यासाठी 11 सप्टेंबर 2017 रोजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नाभिक समाज व 12 बलुतेदार संघटना मोर्चा काढणार अशी माहिती दळे यांनी दिली आहे. याला 12 बलुतेदार भटके उभतांचा सगळ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी असणार आहे, आणि जर काही झालं तर याला सगळं सर्वोच्च शासन त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे. या कोर्ट केस या केसमध्ये उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी बाजू मांडावी. जसं कोपर्डी बलात्कार प्रकरणामध्ये जे काही न्याय शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे तोच न्याय ह्या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाला त्या ठिकाणी दिला पाहिजे, आणि उज्ज्वल निकमची त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे. यामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी बघतो, सरकार 3 वर्षापासून सरकार आल्यापासून, की 12 बलुतेदारांपण नाभिक समाज 12 बलुतेदारांच्या संदर्भामध्ये दुटप्पी भूमिका आहे. असा प्रकार शेगावमध्ये किंवा नगरमध्येच घडला असं नाही, पण आम्ही बघितलं की का परवा गेवराईमध्ये सुद्धा सोनार समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, मातंग समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, तिकडे औरंगाबादमध्ये बंजार समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला, तिकडे अमरावतीमध्ये धोबी समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला. असे 12 बलुतेदारांच्या मुलीवरती बलात्कारांना आणण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली, आणि ही जर का वाढली असं तर याला शासनकर्त्याची नाकर्तेपणा झाली.
यांनी खूप मोठा विश्वास दिला होता ओबीसी समाजाला, बारा बुद्धाराला खूप मोठा विश्वास दिला होता की आम्ही आल्यानंतर तुम्हाला न्याय देऊ, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या बाजून उभारू. पण शासन कुठल्याही या बाजूने त्या ठिकाणी नाही. शासनाची दुटप्पी भूमिका आमच्या त्या ठिकाणी लक्षात आलेली, त्यामुळं आमचा शासनावरती त्या ठिकाणी फारसा विश्वास राहिला नाही. शासनाने जर याची खबरदारी लवकरच घेतली नाही तर संघटना त्या ठिकाणी राज्यभर आंदोलन करण्याची राहणार. पाथर्डी शहरातील सर्व नाभिक समाजाचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी रोहिणी दईफळे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.